तारा किती अंत आता पहा सिंहा सारा आरक्षण दे रे सरकारा। कारण संतांनी आम्हाला शिकवलंय काही मागायचं असेल तर शांततेत मागा, आणि म्हणून मी ते अभंग लिहिला होता। हो सरकारनं गांभीर्यानं घेतलं नाही ना आपल्याला, म्हणून मी एक कडवं केलं होतं। मरतात इकडे मराठ्यांची पोर, फिरता हो तुम्ही मस्त बिन घोर, फिरता हो तुम्ही मस्त बिन घोर, गोर गरीबाच्या डोळ्यामध्ये धारा आरक्षण दे रे सरकारा। असे गाणे तयार करा। कुणामुळं बसलं हे सरकार, खरं विचार करा बरं, कुणामुळं बसलंय सरकार तिथं? मराठा समाजामुळे। मराठा समाजाने किती नेते दिले, म्हणून सर्वांना विनंती करतो आणि जाता जाता परत एकदा सांगतो, आता या 20 तारखेला जे जे नेते आमच्या सोबत राहतील त्यांचाच आम्ही विचार करू। म्हणून सर्वांना विनंती करतो की आपल्याला 20 तारखेला जे जे येतील ते खरे मराठा। सर्वांना विनंती हो, नाही तर सरकार आपल्याला गांभीर्यानं घेत नाही ना। मराठ्याचा वाघ उपोषणा बसला, काय सहकार्य केलो? मराठ्यांचा वाघ उपोषणा बसला, लाठी चार्ज केला तुम्ही काय दहा कसला। कोणतरी आता सांगत होत, चांगल्या पदावर बसलेला कायदा आम्हाला समजून सांगत होत, कायदा काय सांगता आम्हाला। म्हणून सर्वांना विनंती आहे, लोक लक्षात ठेवा, मराठ्यांचा वाघ उपोषणा बसला, लाठी चार्ज केला तुम्ही काय दहा कसला। मनोज पाटलांच्या कारे उठली जीवावर आरक्षण दे रे सरकार। शेवटचं कडवं तुमच्या विश्वासावरती केलं, ऐका। मराठ्याचा अंत पाहू नका आता, मराठ्याचा अंत पाहू नका आता, इतिहास वाचा तुम्ही एक नाथा, अंत नका पाहू हानी होईल थोर आरक्षण दे रे सरकार, आरक्षण दे रे सरकार। मी आपलं सुरू ठुलं, तुम्ही ऐकता का नाही? एखाद्यानं तर टाळे गिळे वाजी जाणार आहे का नाही?